स्वागतम मित्रांनो, मी प्रदीप काजवे पुन्हा एकदा जी एस ऑल इन वन या चॅनलमध्ये तुम्हा सगळं सर्व व्ह्यूअर्सचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण चाललो आहोत दाजाई मातेच्या दर्शनाला. पुण्यामध्ये आणि पुण्याचं महाबळेश्वर समजलं जाणारं जे ताजाई पठार आहे, तिथेच देवीचं मंदिर आहे. हिरवळीच्या गर्दीमध्ये, हिरवळीच्या कुशीमध्ये हे मंदिर वसलेलं आहे. आपण बरोबर ताळजाई पठाराच्या खाली पायथ्याला आहोत. जाऊयात पुढे मंदिराकडे. निघताच क्षणी समोरच पॅगोडा दिसला आणि पॅगोड्यामधून मंदिराच्या डावीकडील असलेले शहर पाहण्याची उत्सुकता मनामध्ये दाटून आली. समोरच ते गर्द झाडीमध्ये असलेलं पर्वतीचं मंदिर दिसून आलं. मंदिराकडे जाणारा रस्ता हा मस्त वळणावळणाचा आणि गर्द झाडीचा आहे. हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने हे गाणे मी प्रत्यक्षात अनुभवतोय. तळजाई पठारावर येण्यासाठी तीन मार्ग आहेत. सहकारनगर, पद्मावती व धनकवडी या तिन्ही रस्त्यांमार्फत वरती थेट मंदिरापर्यंत येता येते. रस्त्यावरील रानटी मखमलींच्या फुलांचा सौंदर्याचा मोह आवरेला म्हणून गाडी थांबवत त्यांच्या फुलांचा आस्वाद घेतला. समोरच मंदिराकडील समोरच्या बाजूस पूर्वेकडील पूर्णपणे शहराचं दर्शन घडताना दिसून येते. तर मित्रांनो, आपण पोचलेलो आहोत तळजाई मातेच्या मंदिराच्या इथं. हिरवळीच्या कुशीमध्ये वसलेलं हे मंदिर आहे. मंदिराचा परिसर मोठा आहे. मंदिराची बांधणी नवीन पद्धतीची असली तरी त्यातील प्राचीनता जाणवते. पाचगाव पर्वतीचे अभयारण्य म्हणजेच ताळजाईचा डोंगर. ज्या परिसरात लक्ष्मीनगर, सहकारनगर वसते आहे, तेथे हे तुळजाभवानी मातेचे मंदिर आहे. तळ्यातील आलेली माता म्हणून या देवीला तळजाई म्हणून ओळखले जाते. या परिसरातील एक भक्त यांचे वास्तव्य इथे होते. ते देवीचे भक्त होते. आज ज्या ठिकाणी मंदिर आहे त्याच्या पाठीमागे एक पाण्याचे तळे आहे. असे म्हणतात की हे तळे कधीही पूर्णपणे आटत नाही. या भक्तांना देवीचा दृष्टांत झाला की मी तळ्यात आहे, मला वर काढ. दृष्टांताप्रमाणे त्यांना तळ्यात लक्ष्मी, पद्मावती आणि अन्नपूर्णा अशा देवींची तांदळा स्वरूपाच्या मूर्त्या मिळाल्या. त्यांनी देवीची प्रतिष्ठापना केली. नंतर येथील भाविकांनी येथे तळजाईच्या मंदिराचा गाभारा बांधण्यात आला. समोर मंडप बांधला गेला. प्रवेशद्वाराशीच राक्षसांच्या मूर्तीची पडवी, डाव्या हाताला छोटे मारुती रायांचे मंदिर, देवाच्या पाठीमागे तळजाई संतोषी माता आणि घुमटाकार मंदिरे बांधण्यात आली. तळ्याकडे जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग तयार केला, त्यामुळे मंदिराकडे
पुन्हा भक्तांचा वावर सुरू झाला। नवरात्राचा येथील उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो। तळजाई पाचगाव पठारावर हजारोंच्या संख्येने दररोज व्यायामास येणारी मंडळी नित्यनेमाने देवीचे दर्शनही आवर्जून घेतात।